इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। उत्साह साजरा होता है, हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोप वर्ष आहे। या शुभप्रसंगी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्याच्या मनोपूर्वक अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थे मजबूत पायाभरणी केली। त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांना स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला, तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली। त्या सर्व महान नेत्यांना, स्वातंत्र्य सेनानींना या प्रसंगी मी विनम्रपूर्वक अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही। देशभक्त मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुरवान हुसेन यासह अनेक ज्ञात अज्ञात महानायकांचे स्वातंत्र्य लढ्याचे योगदान मोलाचे आहे। त्यांच्या कार्याप्रती आजच्या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करतो। सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता। हे आंदोलन दडपण्यासाठी मार्शल लॉ लागू करून ब्रिटिश सरकारने सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते। या ऐतिहासिक घटनाक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षापूर्वीच सोलापूरला 4 दिवसाचे स्वातंत्र्य मिळाले होते। ब्रिटिशकालीन भारतात अनेक शहरात आंदोलने झाली असली तरी केवळ सोलापूर शहरातच मार्शल लॉ ब्रिटिशांनी लावला होता। ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेलं सोलापूर शहर एकमेव होतं। भारताचे स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज। आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, त्याचा प्रत्येकाच्या मनात आदर आहे, आदर असणे स्वाभाविक आहे। भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत आहेत। या गौरवशाली पूर्वनिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात। क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सुरू करण्यात आला होता, तर यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप होत आहे। त्यानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान दिनांक 9 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबवण्यात येत आहे। देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणं या मोहिमेचा उद्देश आहे। या मोहिमेत शूरवीरांना स्मरणात जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 16 ऑगस्ट 2023 पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद राज्यस्तरावर होतील। 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थित कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे समारंभ होणार आहे। आपल्या सोलापूर येथील राज्य राखीव दलाचे पोलीस शिपाई राहुल शिंदे मुंबईत येथे आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कार्यरत होते। 26/11/2008 रोजी मुंबई येथील हॉटेल ताजवर अतिरेक्याचा हल्ला केला होता। त्या तत्कालीन उपायुक्त विशाल नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत अन्य 4 पोलीस कर्मचारी यांनी ताज हॉटेलमधील अतिरेक्यांच्यावर हल्ला चढवला। त्यावेळी अतिरेक्यांनी अचानक चढलेल्या हल्ल्यात पोलीस शिपाई राहुल शिंदे शहीद झाले। शहीद राहुल शिंदे यांना मरणोत्तर शौर्य पदक प्रदान करण्यात आलेले आहे। तसेच मूळ गाव सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील सुलतानपूर असून त्यांचे नाव राहुल नगर असे करून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे। शहीद राहुल शिंदे यांनी दाखवलेलं शौर्य हे सर्व तरुणांच्यासाठी प्रेरणादायक आहे। सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व आहे। या स्थळांचा विकास करून भाविकांचा दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत। याच वर्षी त्या अनुषंगाने 73 कोटी 80 लाख रुपयाचा पंढरपूर मंदिर विकास आराखडा, तर 368 कोटी रुपयाचा अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीत मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे श्री क्षेत्र हतरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रशासनाने सादर केलेला 173 कोटी 26 लाखाचा आराखडला पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिलेली असून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे।
त्यास लवकरच मान्यता मिळून या तिन्ही तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाला निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीला संरक्षण देण्यासाठी फक्त 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे संरक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला गेला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण मिळवले. सोलापूर जिल्ह्यातील 6,76,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. सद्यस्थितीत करमाळा, माडा, पंढरपूर, माळशिरस, बोहळ या तालुक्यातील शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादित करत आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव केळीचे हब बनलेले आहे. मंगळवेढ्याची ज्वारी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये तृणधान्याच्या आहारामध्ये समावेश करण्यासाठी रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वे सोलापूर. संपर्क 9921037094.